नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. घटनापाठीचा निर्णय येईपर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण द्या, सुप्रीम कोर्टाचं सर्व राज्यांना निर्देश. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर घेणार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट. राज्यातील युतीबाबत होणार फैसला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेशम बागेत ऑगस्टमध्ये प्रथमच होणार ईद ए मिलनचा कार्यक्रम. रेशम बागेत रमजान ईदही साजरी होण्याची शक्यता. पदवीधर मतदारसंघाचे तिकीट नाकारल्यामुळे आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे डॉक्टर दीपक सावंत मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर. मुख्यमंत्र्यांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. संपाचा आजचा पाचवा दिवस. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं देशव्यापी आंदोलन सुरूच. मुंबईकरांसाठी खुश खबर. म्हाडाचा 1000 घरांसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणार लॉटरी. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार. सांगली महापालिकेतील 7 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. 20 वर्षाची सांगली महापालिकेची सत्ता डळमळीत. जळगावमध्ये नदीवरच टाकला दरोडा. धनदांडग्याच्या लाभासाठी नदीचं पात्रच बेकायदेशीररित्या वळवलं. बातम्या सविस्तर. सरकारी नोकरीत पदोन्नती आरक्षणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जोपर्यंत घटनापीठाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे नोकरीत आरक्षण देण्यात यावं असं कोर्टानं म्हटलंय. सरकारच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात कोर्टात सांगितलंय की कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे सरकारची जबाबदारी आहे. विविध हायकोर्टानं दिलेल्या निकालांमुळे या वाढत्या थांबलेल्या नाहीत. यावर कोर्ट म्हणालं की घटनापीठाचा यावर अंतिम निर्णय येईपर्यंत सरकार कायद्यानुसार मागासवर्गीय SC ST कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण देऊ शकताय. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला किंमत न देणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. अमित शहा उद्या भाजपाच्या संपर्क दौऱ्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची भेट होणार आहे. या भेटीच्या माध्यमातून भाजपानं एक प्रकारे युतीच्या टाळीसाठी हातपुढे केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांना उद्या उद्धव ठाकरे अमित शहा यांना टाळी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात अर्थात रेशीम बागेत पहिल्यांदाच ईद ए मिलनचा कार्यक्रम होणार आहे. शिवाय 2019 रमजानची इफ्तार पार्टी संगम मुख्यालयात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंचकडून रेशमबाग स्मृती मंदिरात इफ्तार पार्टी करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र RSSकडून या इफ्तार पार्टीला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय मुस्लिम मंचचे पदाधिकारी नाराज झाले होते. मात्र आता मुस्लिम मंचचे नाराजी दूर करण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात संघाकडून रेशीमबागेत ईद ए मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतही राष्ट्रीय मुस्लिम मंचानं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. तर वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या तिकिटासाठी राजीनामा दिलेले राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते. शिवसेनेनं मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिल्यानंतर रात्री उशिरा डॉक्टर दीपक सावंत यांनी आपल्या आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. त्या अगोदर त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. डॉक्टर सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात नाराजी होती. वेळोवेळी बैठकांमध्ये पदाधिकारी त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. डॉक्टर सावंत यांची मंत्री म्हणून कामाची छाप नाही, पक्ष संघटनेतही योगदान नाही असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या नाराजीची दखल घेतलेली आहे.
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाला आज आणखी एक नवं वळण आलेलं आहे. मुख्य आरोपी सोनू जालननं सिने अभिनेता अरबाज खानची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचं त्याच्या चौकशीतून उघडकीस आलं. सोनू जालननं आयपीएलवर सट्टा लावण्यासाठी कोट्यावधी रुपये घेतले खरे, पण अरबाज खानचा पैसा सट्ट्यावर लावला नाही. बेटिंग घेण्यासाठी सोनू जालननं फक्त अरबाज खानच्या नावाचा वापर केला आहे. सोनू जालनच्या चौकशीतून आणखी कोणाची नावं बाहेर येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या या प्रकरणात 6 जणांना अटक झाली असली तरी पुढच्या काही दिवसात आणखी काही बडे मासे सट्टेबाजीच्या या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखी यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना तसे संकेत दिले. तर वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा लॉटरी प्रसिद्ध करणार असून यासंदर्भात लवकरच घोषणाबाजी केली जाणार आहे. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 1000 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी प्रसिद्ध केल्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरं असणार आहेत. म्हाडाच्या या नव्या घरांच्या किमती अद्याप ठरल्या नाहीत. यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरू आहे. महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीज वापराचं लवकरच ऑडिट करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी राळेगण सिद्धी इथं घोषणा केली. येत्या 3 महिन्यात या शेतीपंपाच्या वीज वापराचं स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांचा वीज वापर निश्चित होऊन वीज बिलाबाबतच्या तक्रारी राहणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांचा वीज वापर आणि वीज बिल यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी अण्णांची भेट घेऊन सोमवारी चर्चा केली आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली. दरम्यान राळेगण सिद्धी येथील कृष्णा पाणी पुरवठा संस्थेला अधिकचे वीज बिल पाठवल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. ग्वाटेमालामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. 25 अधिक लोक मृत्युमुखी झालेत. जखमी लोकांची संख्या 1000 पोहोचलेली आहे. वॉल्केन द फ्युगो हा सगळ्यात सक्रिय ज्वालामुखी म्हणला जातो. यावेळी तो जीवघेणा ठरला आहे. जीवनावश्यक सेवांचा बोजवरा या ठिकाणी उडवलेला आहे. माझ्यापर्यंत बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे का? छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त महाराष्ट्र. सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये मनसे आणि RPI नगरसेवकांचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या राजकीय नाट्याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, विवेक कांबळे, शिवाजी दुर्वे, विठ्ठल खोत, आनंद देवमाने, दिगंबर जाधव यांचा समावेश आहे. तर काँग्रेसकडून गणेश माळी, महादेव कुरुणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनसेचे दिगंबर जाधव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत या सर्व नगरसेवकांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. महापालिकेवर 20 वर्ष सत्ता असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. भाजप पक्षात हे दिग्गज गेल्यानं भाजपचं बळ वाढलं हे निश्चित झालं आहे. भाजप आणि संघर्ष समिती तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. बातमी अमरावतीहून. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन अचानक लिकेजमुळे फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आणि शेतात साचलं. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही पाईपलाईन फुटली. त्यानंतर 7 वाजेपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या वतीनं काहीच उपाययोजना करण्यात न आल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झालेला आहे. त्यामुळे अमरावती शहराला पुढील 3 दिवस पाणी पुरवठा होणार नाही. मुसळधार पावसानंतर जशी स्थिती निर्माण होते तशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. उपस्थितांनी माजी प्राच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. चंद्रपूरमध्ये घराची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पंचाळा गावातील ही घटना आहे. 2 दिवसाआधी आलेल्या पावसानं घराची भिंत कमजोर झाली होती. मृत गावातील रोडनं पायी जात असताना भिंत अंगावर अचानक कोसळली. भिंतीत दबून बापलेकासह एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजुराचे भाजप आमदार संजय धोटे घटनास्थळी पोहोचले. मृतांची नावं बाबूजी व धनराज वडसकर आणि चंद्रकांत जयपूरकर अशी आहेत.
भिवंडी शहरात काल वादळी वाऱ्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी भिंत कोसळून 6 जण जखमी झाल्याची घटना घडली. पद्मनगर येथे यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगार जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून या कामगारांना ढिगाऱ्या घालून बाहेर काढून उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेला आहे. तर दुसरीकडे नायगाव येथे नव्यानं बांधायला आलेल्या इमारतीची भिंत कोसळून 3 कामगार जखमी झाले. घटनास्थळी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा दाखल न झाल्यानं स्थानिकांनीच ढिगाऱ्या घालून जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. दर्शन हॉटेल पद्मनगर येथे एक दोन कारखाने आहेत. त्यात कारखान्यांमध्ये येण्याजाण्याचा मार्ग आहे. त्याच्या बाजूला एक भिंत होती आणि त्याच्या बाजूला एक कारखाना होता, पडीत कारखाना होता. त्याची भिंत मोठ्या प्रमाणात उंच होती आणि ती त्या गल्लीमध्ये पडल्यामुळे आणि शेजारच्या कारखान्यामध्ये 3 कर्मचारी बाहेरून उभे राहिले होते की हवा खात होते, त्यांच्या अंगावर ती भिंत पडली. त्यातले एक जणांना किरकोळ मार लागलेला आहे आणि 2 जणांना गंभीर दुखापत झालेली आहे. त्यांना आम्ही आय जे आमच्या अग्निशमन दलाच्या विभागाने IGM हॉस्पिटल इथे भरती केलेलं आहे. वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापूरच्या महापौर उपमहापौर आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरलेत. शिवाजी पैठेतून रॅलीला त्यांनी सुरुवात केली. हे सगळेजण नो वेकियल डे पाळत घरातून थेट महापालिकेत रॅलीनं पायी चालत दाखल झालेत. विशेष म्हणजे इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात सोंगी भजन हे विशेष आकर्षण ठरलंय. या रॅलीत शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. पूर्वीपेक्षा आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत. रोजच्या दिवसेंदिवस एक 15 ते 20 पैसे असा भाव वाढ होतो आहे. त्याचबरोबर गॅसचा पण दर वाढायला लागलेला आहे. पूर्वीच्या काळात 400 ते 450 गॅस मिळत होतं, आता ते 700 ते 800 रुपयाला गॅस मिळतं आहे. त्यामुळं महिलांचं खास करून महिलांचं काटकसर एवढी वाढलेली आहे की घर चालवताना त्यांना अगदी काटकसरीनं जी करावं लागतं आहे. त्यामुळे हे आमच्या अगदी सरकारला जाग आणण्यासाठी सगळे नगरसेवक परत नागरिक पदाधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही आज मोर्चा काढलेला आहे की सरकारला जाग आणण्यासाठी हे भाव कमी करण्यास. गेल्या 5 महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये 10 रुपये जी वाढ केलेली आहे आणि स्वयंपाकाच्या गॅसमध्ये देखील गॅस दरवाढी झालेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी सर्वच आज आम्ही नो व्हेकल डे करतो आहे. आज कुठल्या महानगरपालिकेचं कोणतंही वाहन आम्ही घेणार नाही आणि ह्या इच्छित स्थळापासून महानगरपालिकेने आम्ही चालत जाणार आहे. शासनाचा निषेध आमचा हा निषेध असणार आहे आणि ह्या निषेधाला सर्व थरातील सर्व पक्षीय लोकांचा पाठिंबा असणार आहे आणि पाठिंबा आहे. शिवाजी महाराज चौकात कंटेनर उलटून अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून एका गाडीचं मात्र नुकसान झालंय. सकाळी 6:00 सुमारास शिरफाट्याच्या दिशेला जाणारा हा कंटेनर चौकात वळण घेत असताना त्यावरील अजस्त्र लोखंडी पाईप निसटून खाली पडला आणि हा कंटेनर उलटला. परभणीमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीवर 4 भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलेली आहे. पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण गावातील ही घटना आहे. वैशाली पातळे असं पीडित मुलीचं नाव आहे. सकाळी घरातून शेतात जेवणाचा डबा घेऊन जात असताना कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर तिला ताबडतोब पाथरी ग्रामीण रुग्णालयात लस नसल्यानं प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलंय. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागातील नाव नदीचा मुख्य प्रवाह BCS JCB मशीनने बदलला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धनदांडक्यांच्या आणि राजकीय लोकांच्या स्वार्थासाठी वन विभाग आणि महसूल अधिकाऱ्यांचं हे कृत्य असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवण्याचा प्रयत्नही केला जातो. यावर महाराष्ट्र वनचा एक स्पेशल रिपोर्ट. जळगाव जामोद तालुक्यातील वन विभागाच्या हनवतखेड बीटमध्ये धानोरा शिवारात वन विभागाच्या क्षेत्रात नाव नदी ही पूर्वीपासूनच नैसर्गिक प्रवाहानं वाहते. या नदीवर परिसरातील अनेक गाव अवलंबून असून त्यांची शेती ही या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याच्या हेतूनं जिल्ह्यातील नदी नाले धरणातील गाळ काढणं सुरू आहे आणि यासाठी डिझेलचा खर्च म्हणून शासन आर्थिक सहाय्य करत आहे.
तर कामासाठी शासनाची पूर्व परवानगी घेऊनच जिल्ह्यातील कामे केली जातात. मात्र वन विभागाच्या आणि महसुलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तर कळसच गाठलाय. तो धक्कादायक प्रकार म्हणजे याच भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून चक्क वन विभागामधील नाव नदीचा मुख्य प्रवाहच वळवण्यात आलाय. जो नैसर्गिक प्रवाह होता तो चक्क मातीचा भराव टाकून बंद करून टाकलाय. हा प्रवाह वन विभागाचे अधिकारी, महसूल विभाग आणि भारतीय जैन संघटनेच्या लोकांनी जेसीबीच्या माध्यमातून वळवला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. या नदीवर 7 गावं पूर्वीपासून अवलंबून असून त्या भागात लोकांची शेती आहे. जर हा नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवला तर या नदीच्या काठावरील शेती आणि गावांना पाणीच मिळणार नाहीये आणि त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाईची मागणी आता केलेली आहे. हनुवतखेडपाशी पाण्याचा प्रवाह अडवला असं माझ्याकडे निवेदन आलं होतं. पहिल्यांदा तर त्यांनी सदर क्षेत्र हे माझ्या अखत्यारीमधलं नाही, वन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतं, त्यामुळे आर एफ ओनकडे इमिजिएट कारवाईसाठी मी पाठवलं. नंबर 2, या कामाची जेव्हा माहिती घेतली तेव्हा हे काम वॉटर कपमध्ये मंजूर झालेलं नाही किंवा शासनाचा एकही पैसा याच्यावर खर्च झालेला नाही. आणि हा भराव जो काही टाकलेला आहे किंवा मलबा पात्रामध्ये टाकलेला आहे असा जो आरोप होतो आहे, तर हा मलबा इमिजिएट असेल तर हलवण्याचे आदेश मी केलेले आहेत आणि तो हलवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. BGS संदर्भाने अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही किंवा वॉटर कपमधून सुद्धा या कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही. मग ज्यावेळेला माझ्या कानावर तक्रार आली त्यावेळेला RFO मी बोलवलं, RFO मी तिथं जाऊन आलो, आम्ही समक्ष पाहणी केली आणि पात्रामध्ये जो मलबा टाकण्याचं काम चालू होतं ते इमिजिएट थांबवायला सांगितलं आणि पात्रामध्ये मलबा टाकून कोणताही नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवता येत नाही अशा स्पष्ट सूचना मी त्यावेळेला केल्या होत्या. जेव्हा RFO हजर होते मी सूचना करतो आहे की नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आपल्याला अडवता येत नाही, RFO ऐकत आहेत, त्यावेळेला ते जो काही मलबा आहे टाकण्याचं काम आहे ते थांबायला पाहिजे होतं किंवा तो मलबा हटवायला पाहिजे होता, याबद्दल वनविभागाने सुद्धा लक्ष देणं आवश्यक होतं. आता हे झालेलं काम जे आहे ते वनविभागाच्या परवानगीने झालेलं आहे किंवा नाही, कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर याच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही. परंतु झालेलं काम बरोबर आहे, परंतु त्यावेळेला मी हे सांगतोय की नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जो अडवलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो बाजूला केला जाणार आहे. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथे सामनाची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्रवाणी.